हाय नमस्कार, जय महाराष्ट्र। आज मी सगळ्यांना थँक यू सो मच बोलते। खरंच खूप छान वाटलं मला आज। मला काम लागलं आणि सगळं मी विसरून गेली। नवीन आयुष्य सुरू करते, तो सगळ्यांनी मला सपोर्ट करा, लाईक करा, चांगला कमेंट करा। विनाकारण कोणी मला त्रास देऊ नका। मला माझ्या मुलासाठी जगायचंय आणि मला खरंच सांगते माझ्या मुलासाठी खूप काही करायचंय। आणि त्यांचं एक अजून एका ताईचं नाव मी घेते, मंगल कांबळे। तर त्या ताईनी त्यांनी माझ्या मुलाला त्यांचा मुलगा मानतात आणि त्यांचा पगार झाला म्हणून माझ्या यशसाठी मला खाऊसाठी पैसे पाठवले होते। त्यांनी बोलले की यशला तू बर्गर खायला घाल, तर मी त्याला घेऊन जाऊ शकली नाही कारण मी कामाला लागलेला आहे। म्हणून मी त्यांच्या पैशांनी यशला खाऊ आणलेला आहे, बर्गर आणलेला आहे आणि आईस्क्रीम आणलेला आहे। तर मंगल कांबळे ताई, खरंच कोटी कोटी धन्यवाद। तुम्ही माझ्या मुलाला तुमचा मुलगा समजता, तर थँक्यू सो मच बोलते। आणि मंगल ताई, तुम्हाला मी कोटी कोटी धन्यवाद बोलते आणि मी खरंच सांगते तुम्हाला मनापासून मी थँक्यू सो मच बोलते। आणि मी मंगल ताईला मी काही पैसे बिशे मागत नाही। मंगल ताईंनी मला त्यांच्या सहकुशीने मला त्यांनी मला पैसे पाठवलं आणि मी त्यांना मागितलं बघितलं काहीच नाही। तर लोक मला सहकुशीने पाठवतात तर मी लपून तर थूट नाही ना। मी जगाला सांगते की मला देतात लोक म्हणून, कारण जगाला दिसतं कोण कसं आणि कोण तसं नाही, बरोबर आहे का नाही। तर माझा मी सकाळ धन्न मी आज बघा कामाला गेली, माझा मुलगा शाळेतनं सुटलेला। तर मला माहीत नव्हतं की मी आजपासूनच कामाला लागेल म्हणून। तर मला माहीत होतं की मी 1 तारखेपासून जाईल, पण मी आज मॅडमला भेटायला गेली तर मॅडम मला म्हटलं नाही तू आजपासूनच कामाला लाग म्हणजे। मग मी आजपासूनच काम लागलं, तर मग मला यशला मी बोलली होती की तुला मी घ्यायला येते शाळेत म्हणून। पण यशला काय बोललेली की मला कोणाच्या फोनने फोन कर, जर मी कुठं अटकण काय केलं तर। म्हणून यशने काय केलं, कोणाच तरी फोनने मला फोन केला। तर काही लोकांना असं वाटलं की माझा मुलगा फोन घेऊन जातो शाळेत। नाही, माझा मुलगा फोन घेऊन शाळेत जात नाही, खरंच सांगते। तुम्ही माना किंवा नका मानू, पण जाऊ दे, मी लोकांच्या तोंडाला हात नाही लावू शकत। शिवदेव काय, एकट्या बाईची जिंदगी काय असते ते तुम्हाला नाही माहिती, बरोबर आहे का नाही। आणि दुसरी गोष्ट, इथून पुढे आपल्या जीवनामध्ये खूप काय बदल होणार आहे आणि आपल्या काय दुश्मनी नको, काय नको, काय नको, काय नको। आपला कसं, एकटा जीव सदाशिव, माझा मुलगा बोला आणि मी बोला, कसं असतं, भांडणं करायला सगळ्या येतात, पण भांडणाचा आखीर काय होतो, काहीच होत नाही। त्याच्यामध्ये दुश्मन तयारी होते, हे होतं, ते होते। त्यापेक्षा मला कोणा सांगा भांडण नको आणि काय नको, मला माझं काम भलं, माझं जीवन भलं, माझं मुलगाचं भविष्य भरं। आणि तसं बघायला गेलं तर माझ्या चाहत्यांना माझी भांडणं केलं आवडत नाही। तर प्लीज मला कुणी विनाकारण भांडणामध्ये घुसकू नका, मला भांडणं नकोच। मला माझ्या मुलासाठी खूप काही करायचंय, माझ्या पोराचं फ्युचर मला बघायचंय, ठीक आहे। आणि हो का, मी तुम्हाला तर दाखवते मी काय आणलेलं सगळं दाखवते, खुली किताब आहे। काल माझ्या एका ताईने मला पैसे पाठवलं माझ्या मुलाला खाऊसाठी। आता मी दुसरं काय आणू शकते, आता मी 7 वाजता 7:15 सुटली, एक तर माझ्या मुलाला भूक लागली होती। मग माझ्या मुलाला म्हणलं तुला भूक लागली तर काय आणू, तर मला बर्गर घेऊ ये। मग मी त्याला सती बर्गर घेऊन आली। आणि मंगल कांबळे त्या ताई आहेत, त्यांनी मला कमेंट करून सांगावं की त्यांना चांगला वाटलं का नाही वाटलं। असं नाही की मी पैसे खराब केलं, कोणाला हे केलं ते केलं, पण मंगल ताई थँक्यू सो मच बोलते, तुम्ही माझ्या मुलाला तुमचा मुलगा मानता। तर मला खरंच खूप वाटलं होतं, त्याला ज्याने फायदा केलंय त्याने 1 रुपया माझ्या पोराला कधी देत नाही। पण माझ्या मुलाचं नाव आहे यश, यश नावाच्या मुलाला खूप यश येतं, त्याच्या नावातच यश आहे। म्हणून मला कोण ना कोण मला मदत करतं, थँक्यू सो मच बोलते। आणि मी पहिली बात, मी माझ्या आईबापाला मदत केली आणि आईबापाच्या आशीर्वादाने मला लोक मदत करतात। लोकांना दिसतं, आज विचार करा, मी सुद्धा एवढे पैसे होते माझ्याकडे, तर मी बघा काय घेतलं का सोन्याचं, पण मी गावात जाऊन माझ्या आईसाठी घर दिलं बांधून। चांगलं काम केलं बाबा, चांगल्या कामाला कोणी नवजत नाही। मी एखादा कोणा घाण शब्द बोलून द्या तेच घेऊन बसणार लोक, पण चांगलं कोणाला दिसत नाही हो, हे मानते तुम्हाला। आज मला सांगाय बघायला गेलं ना, तर आज मी ना कामात होते, माझा जीव खालीवर होत होता, माझा पोरगा सुटला असेल, त्याला कोण फोन देतंय का नाही देतंय फोनमध्ये बोलायला, तर जीव माझा थोडा होत होता। आली मी पटकन, माझ्या पोराने मला फोन केला तेव्हा माझ्या जीवात जीव आला। मी तर सगळ्यांनी बघितलं असून लाईव्हवर कसा होता माझा जीव एकदम, कारण मला काळजी लागते, मी करते कोणासाठी माझ्या लेकरासाठी, ठीक आहे। ओके चला, मी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते, ठीक आहे, हे बघा। हे मी माझ्यासाठी काय नाही आणलं, मी पोरासाठी आणलंय, हे बघा। माझ्या पोराला भूक लागली, त्याला पहिला खाऊ द्या, मी माझ्यासाठी नाही आणलं, हे बघा। हे आहे बर्गर आणला एक, त्याला पाहिजे म्हणून त्याला भूक लागली, जर एक खा। हे बघा, हे महाराज बर्गर आणलाय, ठीक आहे, एक मिनिट। आणि हे बघा, हे आईस्क्रीम आणलंय, काय आता गरमीचा सीझन चालू झालाय ना, तर हे आईस्क्रीम आणलंय,
हे बघा हे मँगो आणले आणि हे किसमिस हे बघा मस्त आहे का नाही. गर्मीचं सीझन लागलंय म्हणून खायचं सुरू नाही देणार मी, बरोबर आहे का नाही. आपण कशासाठी करतो आपल्या खायासाठी. मग त्या ताईने मला पैसे पाठवलं होतं, त्या ताईने मला मंगल कांबळे म्हणून त्यांनी मला पैसे पाठवलं होतं आम्हाला खाऊसाठी. त्या बोलल्या की तू जाऊन बर्गर खा म्हणून, तर मला बर्गर खायला टाईम नाही भेटला म्हणून मी काय केलं पार्सल माझ्या पोरासाठी घेऊन आली. माझ्यासाठी नको, मला नाही पाहिजे, माझ्या पोराला खायला घालते, माझा पोरगा लवकर मोठं होईल. आणि दुसरी गोष्ट, तसं आज जेवाय काहीच नव्हतं घरी, मला माहीत नव्हतं की मला मी कामाला जाईन म्हणून आज आणि लागन म्हणून. मी तर म्हटलं पटकन मॅडमला भेटून येते, पण मॅडम मला बोलली की कामाला लाग म्हणून. बघितलं ना, मग विचार करा. मग मी आईस्क्रीम आणलं आणि त्याला बर्गर आणला. चांगलं काम केलं का वाईट काम केलं तुम्हीच सांगा. हे बघा, हे मला आईस्क्रीम आवडतं आणि हे येसला आवडतं, तर दोन डबे आणले. मंगलताई थँक्यू सो मच बोलते. आणि एक तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे, मला का मला काम भेटलं खूप छान वाटलं. मला दुनियादारी नाही पाहिजेत, मला माझ्या पोराचं बघायचं, फ्युचर बघायचंय. कुणाच्या नादी लागून मला काय नाही भेटणार, बरोबर आहे का नाही. तर मी डोकं चालवलं, काम करायचं, पोराकडे लक्ष द्यायचं, कुणाकडे काय लक्ष द्यायचं नाही. कोण काय म्हणतंय म्हणून दे, परमिशन आहे माझ्या संगती, बरोबर आहे का नाही. मेहनत का फल हमेशा मिळत आहे, है ना. आणि सगळ्यांनी मंगल कांबळ्यांना थँक्यू सो मच बोला, तिने माझ्या मुलासाठी खाऊसाठी पैसे पाठवलं, त्या पैशाचं मी घेऊन आली. तुम्ही म्हणसान आजच कामाला गेली ना, आजच हिने पैसे खर्च करून आले. मी माझं पैसे नाही मी खरचलं, मला मंगल कांबळ्यांनी पैसे पाठवले होते माझ्या मुलासाठी खाऊसाठी, मी त्याचं खाऊ घेऊन आले. बाकी तुमची मर्जी, तुम्हाला काय समजायचं ते तुम्ही समजा, मला प्रूफ द्यायची काय गरज नाही पडत, पण मला सांगू वाटलं, ठीक आहे, मला सांगू वाटलं म्हणून मी सांगितलं. आणि ते बी कालच्या लाईव्हवर सांगितलं, म्हणजे कालच्या लाईव्हवर लोकांनी मला पैसे पाठवले होते. डिस्क्रिप्शन बॉक्सला लिंक टाकते, तुम्ही बघू शकता. किंवा येस सातपुत्याच्या आयडीवर काल मी लाईव्हवर गेलती, त्याच्यावर बघा तुम्ही की मला लोकांनी स्वतःहून पैसे पाठवलं, मला कोणी सुपर चॅट केलं, कोणी फोन पे केला, तर त्याचा मी माझ्या पोरा खाऊ आणला, बरोबर आहे का नाही. ओके बाय सगळ्यांना, थँक्यू सो मच बोलते. आणि मला असंच तुमचा आशीर्वाद राहून द्या आणि असंच तुमचा मला सपोर्ट राहून द्या. मी स्वतः तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करीन, असं काहीच नाही की माझा दुश्मन आहे, माझं हे आहे ते नाही, माझं कोणी दुश्मन बिश्मन काहीच नाही. कारण का मी लकी गेलं जिंदगी 4 दिवसाची, काय आहे जिंदगी पुन्हा नाही. मेलं की गेलं काय, मेलं की गेलं जिंदगी पुन्हा नाही. एन्जॉय करा जिंदगी 4 दिवसाची आहे, कोणाला नावं ठेवू नका, ठीक आहे. एन्जॉय करा, बाय सगळ्यांना.